हाय डियर स्टूडेंट्स, आर यू एन्जॉइंग व्हिडिओज? मजा येत असेल ना घरी बसून बघायला? ठीक आहे, काय ठीक आहे म्हणा सर, नुसतं बघावंच लागतं स्क्रीनवरती, तरी ठीक आहे. स्टडी करत राहा, प्रश्न विचारत राहा, बऱ्याच जणांचे क्वेश्चनसाठी पुढे सॉल्व्ह करतायत. त्यामध्ये असं एक जाणून आलं की 7 नंबर आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्समधला पहिला एक्सरसाइज बघतोय. टँजेंट ऑन नॉर्मलचं झालं, पॉईंट हाऊ टू फाइंड द पॉईंट ऑन द कर्व हे बघायला लागलो होतो. त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचा जो पार्ट होता, रेट ऑफ चेंज ऑफ मेजर्स किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मेजर्स असं म्हणतात. रेट मेजर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी कोणत्या माहीत पाहिजे बघा. बेसिक टेंथमध्ये तुम्ही मेन्सुरेशन नावाचा एक चॅप्टर बघितला असाल, त्याच्यामध्ये सगळे मग सरफेस एरिया असेल ना, टोटल सरफेस एरिया असेल, कर्व सरफेस एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये 2D, 3D सगळ्याच्या सगळ्या काय येतात, फिगर्स येतात. त्याच्यामध्ये मग कोन असेल, क्यूब असेल, टॅलो पीपेड असेल, त्याच्यानंतर तुमचा सिलिंडर असेल, स्पियर असेल. या सगळ्यांच्या सरफेस एरिया व्हॉल्यूमचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, त्याचा एरिया माहीत पाहिजे, त्याचे पेरिमीटर्स माहीत पाहिजे, तुमचा स्क्वेअर माहीत पाहिजे, स्क्वेअरचे पेरिमीटर्स माहीत पाहिजे, बरोबर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जर माहीत असेल तर यू कॅन फाइंड आउट करेक्ट आन्सर्स. आणि जे काय दिलंय तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही ते काय करू शकता, डायरेक्ट फाइंड आउट करू शकता. आता याच्यामध्ये पहिला क्वेश्चन होता, अ पार्टिकल मूव्ह अलॉंग द कर्व 6y = x² + 2 दिलाय. दिस इज रॉंग हियर इन युअर पीडीएफ. पीडीएफ मध्ये जो 2.1 त्याच्यामधला 7th क्वेश्चन जो आहे, 7 नंबरचा क्वेश्चन, त्याच्यामध्ये जो x² + 2 दिलाय तो तिथे चेंज करून घ्या x³ + 2, तरच तुम्हाला आन्सर करेक्ट येईल. फाइंड द पॉइंट्स ऑफ द कर्व ॲट विच y कॉर्डिनेट इज चेंजेस 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज द x कॉर्डिनेट. म्हणजे हा एक्स कॉर्डिनेटच्या 8 टाइम्स चेंज होतो, याचाच अर्थ काय, y = 8x. आता बघा, मग याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी आणि पहिला माहीत असलेली होती, ह्युमन कर्व इज 6x + 2, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. आता इथं बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा, ऍक्च्युली हा dy/dx = 8, कारण वाय चेंजेस विथ रिस्पेक्ट टू एक्स असं सांगितलं आहे 8 टाइम्स, म्हणजे dy/dx = 8. आपण y = 8x म्हणतात तर काही हरकत नाही. सरळ सरळ दिला तिथं, फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व विच वाय कॉर्डिनेट चेंजेस 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज अ कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट असं म्हटलंय. म्हणजे काय, वाय चेंजेस विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज dy/dx 8 टाइम्स, म्हणजे 8 असं येणार. 6dy/dx = 3x² तुमचा डेरिव्हेटिव्ह 0. dy/dx = 6dy/dx = 3x² आलेला आहे. आता dy/dx आपल्याला सेकंड म्हणणं पाहिजे, फ्रॉम सेकंड y = 8x, देअरफॉर dy/dx = 8. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3, 6 × 8 = 3x² फ्रॉम मध्ये टाकला हा याची व्हॅल्यू, बरोबर. इथं 4 असेल तर फ्रॉम 3 and 4. आता 48 = 3x², म्हणजे x² = 60, देअर फॉर x = 1 ± 4. आणि काय फाइंड आउट करायचं, फाइंड द पॉइंट्स ऑफ द कर्व ऍट विच म्हणतात, फाइंड द पॉइंट्स ऑफ द कर्व ऍट विच असं म्हणतात. म्हणजे पॉइंट्स फाइंड आउट करायचे, त्याचा एक्स पॉइंट आउट झाला, असे दोन पॉइंट्स आहेत. वाय काढायचा आहे from equation 1, 6y = x³ + 2, when x = 4, 6y = 4³ + 2, 6y = 64 + 2, 66 upon 6, this is nothing but y,
y is equal to 11. First point, 4, 11. And when x is equal to minus 4, 6y is equal to minus 4 cube plus 2. 6y is equal to minus 64 plus 2. Minus 64 plus 2. 6y is equal to minus 62. Y is equal to minus 62 by 6. Y is equal to minus 31 by 3. 2 ने डिवाइड करा, 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 1 जा 2, that is, minus 4, minus 31 by 3, therefore the required points are, therefore the required points are, 4, 11 and, minus 4, minus 31 by 4, minus 4 minus 31 by 4 is the correct answer. हे अशा पद्धतीने तुम्ही करायचं म्हणजे 7 नंबरचा तुम्हाला त्या पद्धतीने मिळेल. ठीक आहे. आता 8 नंबर, 8 नंबरचा क्वेश्चन मी वाचतोय, रीड करतोय. तुमच्याकडे पीडीएफ आहेतच, त्या पीडीएफ मधला स्क्रीनशॉट घ्या, समोर ठेवा किंवा लिहून काढा क्वेश्चन आणि त्या पद्धतीने आपण सॉल्व करत जाऊ. ठीक आहे. आता 8 नंबरचा क्वेश्चन आहे, a spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter? शांत वाचा, वाचून समजून घ्या क्वेश्चन आणि मग आपण आंसर द्यायचं आहे. सी, तिथे दिले अ स्फेरिकल सोप बबल. आता स्फेरिकल सोप बबल आहे. आता स्फेरिकल सोप बबल याला याच्यामध्ये काय काय असतं? स्फेरिकल सोप बबल रेडियस असतो, त्याला सरफेस एरिया असतो, व्हॉल्यूम असतो. आणि काय सांगितलं आहे? स्फेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो इट्स दॅट इज रेडियस इज इनक्रीजिंग, बरोबर, ॲट द रेट ऑफ 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. आता याचा काय एक्सपांड होतोय? रेडियस इज इनक्रीजिंग, बरोबर आहे. मीन्स डी आर बाय डी टी इज गिवन क्लिअरली, यू हॅव टू नो दिस. At the rate is the surface area is increasing. At what rate is the surface area increasing? असे विचारलं आहे. मग आपण काय करूया? Let R is equal to radius of sphere and S is equal to the surface area of a sphere. Now, given dr by dt is equal to, what is dr by dt? Dr by dt is given that 0.02 centimeter per second, correct? At what rate the surface area is increasing vichala, and when r is equal to 5 centimeter, r is equal to 5 centimeter asa dilelya goshti ahet given. Okay, ata now s is equal to, we know that s is equal to 4 pi r square. The surface area of the sphere is nothing but 4 pi r square. Differentiating with respect to t, ds by dt. Why? Because surface area changes with respect to time. आता कसं आहे? With r radius बरोबर आहे, पण ds by dt is nothing but ds by dr into dr by dt असतो. आपल्याला डायरेक्ट ds by dt काढूया. 4 pi 2R into dr by dt. दिलेले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. दिलेले व्हॅल्यू काय आहेत बघा. हा 4 पाय इट इज 2 into R is nothing but 5 cm, that is into 5. dr by dt is given 0.02. 0.02. 4 pi into 5 2s are 10 into 0.02. The 4 pi into 2 by 100. Is that clear? म्हणजे हा काय करायल, हा पुढे जाईल फक्त 0.28, म्हणजे 0 लिहिला तर 0.28, म्हणजे किती झाला? 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड इज द फायनल आन्सर. बघा, व्हेन रेडियस इज 5 देन द सरफेस एरिया विल इनक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर
सेकंड, 0.85 cm² per second हे तुमचं फायनल आन्सर आहे. हे झालं नंबर 8 चं आन्सर. क्लियर, 8 नंबरचं झालं. त्याच्यानंतर आपल्याला 9 नंबरकडे जायचं आहे. हा समजला असेल राईट डाऊन करून घ्या. 9th नंबर मी रीड करतो परत, माझ्याकडे PDF आहे इथं. PDF नुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करतोय. प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देईल. त्यातलं तुम्हाला वाटलं मला असं की तुम्ही ह्यातलं हा सॉल्व करायला पाहिजे तर त्याबद्दल तुम्ही सॉल्व करू शकता. लक्षात येतं का बघा? आता आहे द सर्फेस एरिया ऑफ ए स्फेरिकल बलून इज, सर्फेस एरिया ऑफ ए स्फेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 cm² 2 cm² per second. ॲट वॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ द बलून इज इन्क्रीजिंग वेन द रेडियस ऑफ द बलून इज 6 cm, वेन द रेडियस ऑफ द बलून इज 6 cm असं विचारलं. मग आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये? पुन्हा स्फेरिकल बलून आहे, स्पियर आहे, रेडियस बरोबर आहे, सर्फेस एरिया व्हॉल्यूम सगळं असणार आहे. आणि इथं तर आपल्याला स्फेरिकल बलूनचा सर्फेस एरियाच आपल्याला रिस्पेक्ट टू टाइम दिलेला आहे, डीएस विथ रिस्पेक्ट टू टी, डीएस बाय डीटी दिला आहे. म्हणजे इथं लिहा आर इज इक्वल टू रेडियस ऑफ ए स्फिअर, एस विथ सर्फेस एरिया ऑफ ए स्फिअर अँड व्ही विथ व्हॉल्यूम ऑफ ए स्फिअर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हॉट इज गिवन हियर? बाय द गिवन कंडिशन्स सर्फेस एरिया ऑफ स्फेरिकल बलून इज, इथं ऍक्च्युली द स्फेरिकल बलून आला पाहिजे, BALLOON, स्फेरिकल बलून, BALLOON, स्फेरिकल बलून पाहिजे, स्फिअर नाही आहे, स्फेरिकल बलून. नाव व्हॉट इज गिवन? डीएस बाय डीटी इज इक्वल टू 2 cm² per second. And at what rate the volume of the balloon is increasing when radius of the balloon is 6 cm? R is equal to 6 cm असताना काय असं विचारलं. म्हणजे काढायचं काय तुम्हाला? व्हॉल्यूम विचारलाय. डीव्ही बाय डी टी इज इक्वल टू हाऊ मच? नाव राईट डाऊन हिअर. वी नो दॅट S is equal to 4πr². Differentiating with respect to T, ds by dt is equal to 4π into r² 2r into dr by dt. Radius with respect to time will be changed. That's why dr by dt is given. ds by dt is given to 4π twice r into dr by dt. Now, व्ही मध्ये व्हॉल्यूम मध्ये आपल्याला काय डीआर बाय डीटी येणारच आहे. दॅट्स वाय वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ डीआर बाय डीटी. डीआर बाय डीटी मध्ये कन्वर्ट करा, हा 2 गेट कॅन्सल, 1/4πr इज इक्वल टू डीआर बाय डीटी. आता हा तसाच ठेवा आणि याला मात्र तुम्ही युज करायचा व्हॉल्यूम मध्ये. नाऊ व्ही इज इक्वल टू 4/3πr³. यू हॅव टू नो दिस व्हॉल्यूम 4/3πr³. Differentiating with respect to T, dv by dt is equal to 4/3πi, thus r³, 3r² into dr by dt. Now dv by dt is equal to 4/3πi into 3r², that is 6² into dr by dt, 1/4πr. Now 4 3s are 12 3 4s are 12, get cancelled, pi pi get cancelled, 6² upon r. We know that r is nothing but again 6, 6² 36 upon 6, which is equal to 6. dv by dt actually ha itar tar use kela asta 6 tari sudha challa asta, 6 ne par divide kela asta tar answer 6 ha kay honar? Centimeter cube per second. Volume will increases with respect to time is 6 cm³ per second किंवा क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड. करेक्ट, दिस इज युअर फायनल आन्सर. हे झालं 9th आन्सर. 9th समजा लागलंय? पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी मांडून घ्या, काय काढायचंय बघा, त्याच्यानुसार फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेत.
s is equal to 4 pi r square and b is equal to 4 by 3 pi r cube. And asha paddhatine tumhala ekda mahit jala ki you can find out the answers correct. Now 10th one, if each side of an equilateral triangle, if each side of an equilateral triangle increases as the rate of root 2 cm per second, root 2 cm per second. Ata root 2 cm per second asa sangitla, and find the rate of increase of its area when its side of length is 3 cm. Now consider here equilateral triangle. Equilateral triangle cha side apan x consider karu, let x is equal to side of an equilateral triangle, theek hai. Ata and a is equal to area of an equilateral triangle. Therefore here kya kiya hoga, if each side of an equilateral triangle increases at the rate of, tani dilay change in rate of side with respect to time is dx by dt is equal to 2 cm square root of 2 cm per second. Find rate of increasing of its area when its side of length is equal to 3 cm. म्हणजे हा दिला आहे गिवन, आणि x is equal to 3 cm असताना काय विचारलंय, म्हणजे dA by dt is equal to how much, dA by dt is equal to how much. Now a area of a an equilateral triangle is root 3 by 4 into side square. Root 3 by 4 into side 3 cm. म्हणजे 3 cm नाही, x square. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचा. dA by dt is equal to root 3 by 4 into 2x dx by dt, which is equal to root 3 by 2 into x is nothing but 3 dx by 2, 2 is a 4, x value 3 yani dx by dt. dx by dt kiti ahe root 2, then 3 under root 6 by 2 or 3 na divide 2 na divide kela tar root 2 yeto. 3 root 3 upon root 2 centimeter square per second. Asa answer yeu shakto. Ekta 3 root 6 by 2, 3 root 3 by 2 centimeter per centimeter square per second is 3 root 6 by 2 काय येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. दिस इज युअर फायनल आंसर. जे एरिया विल चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 3 रूट 6 बाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड किंवा 3 रूट 3 बाय रूट 2 असं म्हणू शकता. आता हा जरा 10th 11 नंबर काय आहे बघा. 11 नंबर आहे द व्हॉल्यूम ऑफ स्फियर. द व्हॉल्यूम ऑफ स्फियर इनक्रीजेस ऍट द रेट ऑफ 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. समजा लागले तर एक 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 एक्झाम्पल्स मला वाटतं हे लक्ष देत असेल तुमच्या. खूप सिंपल आहे, बऱ्याच जणांना हे अवघड वाटतं कारण त्यांना फॉर्म्युलेस माहीत नसतात. आता बघा द व्हॉल्यूम ऑफ द स्फियर इन्क्रीजेस ऍट द, आता स्फियर जे जास्त दिसतात. 11 नंबर मध्ये पुन्हा स्फियर आर इज इक्वल टू रेडियस ऑफ ए स्फियर असं म्हणा, रेडियस ऑफ स्फियर. त्याच्यानंतर volume of the sphere increases at the rate, and s is equal to surface area. Surface area of a sphere. And the volume of a sphere. बरोबर आहे. आता बघा त्याने दिलेल्या गोष्टी बघा. given, what is given here, dv by dt is given. What dv by dt? 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड दिला आहे. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ ds बाय dt, म्हणजे इट्स अ सरफेस एरिया विद द रेडियस व्हेन रेडियस इज 5 सेंटीमीटर. r इज इक्वल टू 5 सेंटीमीटर ds बाय dt इज हाउ मच. मगाशी ds बाय dt दिला होता
आणि आपल्याला डीबी बाय डीटी करायचं होतं तर डीएस बाय डीटी काढायचं आणि डीबी बाय डीटी दिलाय. नाव व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब डीव्ही बाय डीटी इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूबचा 3r² डी आर बाय डी टी मागाचे तुम्ही सॉल्व्ह केला त्या पद्धतीनं. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डी आर बाय डी टी फाइंड आउट करायचं आहे वेन आर इज इक्वल टू 5. 4/3 इथं दिलाय तुम्हाला 20 पाय इंटू 3 आर मीन्स 5 चा स्क्वेअर डी आर बाय डी टी 3 कॅन्सल बरोबर. आता हा 4 इकडे येणार 5 25 4 100 येणार 20/100 पाय इक्वल टू डी आर बाय डी टी 5 चा स्क्वेअर 25 25 4 100 100 पाय 20 हा गेला 2 5 10 5 1/5 इज इक्वल टू डी आर बाय डी टी मिळाला. नाव यू हॅव टू फाइंड आउट डी एस बाय डी टी. नाव एस इज इक्वल टू यू नो दॅट 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर कसा करणार डिफरन्सिटी विथ रिस्पेक्ट टू डी डी एस बाय डी टी इज इक्वल टू 4 पाय 2 आर डी आर बाय डी टी इज इक्वल टू 8 पाय आर किती आहे 5 आहे डी आर बाय डी टी किती आहे 1/5 पाय 5 5 ये कैंसल 5 5 कैंसल रिमेन्स 8 सेंटीमीटर स्क्वेयर पर सेकेंड डी एस बाय डी टी वेन रेडियस इज इक्वल टू 5 देन द रेट इन रेट ऑफ चेंज इन किंवा रेट ऑफ चेंज इन इन्क्रीज इन सरफेस एरिया विल बी 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकेंड. हा झाला 11 नंबर. आता 12 नंबर बघा. 12 नंबर काय आहे द एज ऑफ ए क्यूब. आपण हा 12 नंबर घ्यायचा आणि त्याच्यानंतर थांबतो. तर आत्तापर्यंतचे 11 नंबर्स तुम्हाला समजले असतील असं आशा करतोय. आणि द एज ऑफ ए क्यूब आता क्यूब आहे बरं का. एज म्हणजे मराठीमध्ये त्याला कडा असं म्हणतात त्याला आपण त्याची बाजू असं म्हणू. आणि लेट आपण एल किंवा ए कन्सिडर करू शकता स्मॉल ए किंवा एल. आपण इथं एल इज इक्वल टू द एडीजी एज ऑफ ए क्यूब असं म्हणू. आणि त्याच्यामध्ये काय दिलं द एज ऑफ ए क्यूब इज डिक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड 0.6 सेंटीमीटर पर सेकंड दिलाय. म्हणजे एज ऑफ द क्यूब डिक्रीजिंग ऍट द रेट म्हणजे डी एल बाय डी टी इज गिवन 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड द रेट ऍट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग व्हेन द एज ऑफ द क्यूब इज 2 सेंटीमीटर. डीव्ही बाय डी टी त्यांनी विचारला आहे व्हेन एल इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. एल इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. नाउ हियर व्ही इज इक्वल टू एल क्यूब. ए क्यूब साइड क्यूब असतो ना व्हॉल्यूमचा. डिफरन्सिटी विथ रिस्पेक्ट टू टी डीव्ही बाय डी टी इज इक्वल टू 3l² डी एल बाय डी टी 3 × l² इंटू डी एल बाय डी टी 0.6 3 × 12 × 0.6 3 × 4 हा 12 आता होतो × 0.6 12 × 0.6 7.2 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. दिस विल बी युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण 7, 8, 9, 10, 11 and 12 नंबरचा हा 12 नंबरचा आहे. जवळजवळ 6 क्वेश्चन्स आपण आता बघितलेले आहेत आणि या 6 क्वेश्चनवरती परत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतरचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत असतील तर करा. आपण नेक्स्ट त्याच्यामधले एक्झाम्पल्स जे आहेत मला वाटतं 13, 14, 15, 16 तिन्हीमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत छान छान. तर तुम्ही सॉल्व्ह होतात का बघा. सॉल्व्ह झाल्या तर मला मेसेज करा आणि जाणून घ्या तुमचं बरोबर आहे का. नसेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून देतो आणि त्याच्यानंतर तुमचं अप्रॉक्सिमेशनचं इंट्रोडक्शन आहे ते करतो. थँक्यू व्हेरी मच.